धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास आचरण महिन्याचे पालन केले जात असून 3 वर्षांपासून पारनेर शहरातील श्री शिव प्रतिष्ठान पारनेर ग्रुप हा उपक्रम राबवत आहे. जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज. पारनेर शहरामध्ये गेल्या 3 वर्षापासून पारनेर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाल चौक पारनेर हनुमान मंदिर या ठिकाणी आपण बलिदान मास या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 3 वर्षापासून करतो आहोत. छत्रपती संभाजी महाराज, ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म जागवला, हिंदू धर्म जगवला आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला, हिंदू धर्माला खऱ्या अर्थाने एक नवी झळाळी मिळाली, त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या निमित्तानं आपण प्रत्येक वर्षी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतो. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने औरंगजेबाने किंवा तत्कालीन जे काही संभाजी महाराजांचे विरोधक होते त्यांनी ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचा छळ करून त्यांचा त्यांना मरण दिलं, त्यांना मारण्यात आलं, तर त्यांना जे काही मारलं गेलं त्याचा एक निषेध म्हणून आम्ही हा बलिदान मास त्या ठिकाणी पारनेरमध्ये आयोजित करत असतो. त्या बलिदान मासाचं स्वरूप असं असतं की ज्या आता नव्या पिढीला, तरुण युवकांना जे काही गोष्टी आवडतात, ज्याच्यातून तरुण युवकांना काही आनंद मिळतो, मग ते काही अन्न असेल, कपडे असेल, काही अशा वेगवेगळ्या स्वरूपातून जी काही स्वरूप आहेत आनंद मिळवण्याची तरुण पिढीची, तर त्या स्वरूप, त्या सगळ्या स्वरूपाला तरुण पिढी ह्या बलिदान मासामध्ये त्यागते, त्याचा वर्ज त्या तितक्या दिवसासाठी तरुण पिढी करत असते आणि म्हणून त्या बलिदान मासामध्ये प्रेरणा मंत्र असेल किंवा ध्येय मंत्र असेल, छत्रपती संभाजी महाराजांची जी प्रार्थना असेल, या प्रार्थनेच्या माध्यमातून, या मंत्रांच्या माध्यमातून या बलिदान मासाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी हे काम करत असतो, त्यांचा एक सन्मान महाराजांचा त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून माझी आपल्या पारनेर शहरातील सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना, सगळ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या नागरिकांना माझी एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की शिवप्रतिष्ठान पारनेरची जी सगळी काही कार्यकर्ते हा एक आगळा वेगळा उपक्रम पारनेर शहरामध्ये राबवत आहेत, त्याच्यात शेखर हांडे असतील, भूषण शेलार असतील, ॲडव्होकेट गणेश कावरे, सतीश म्हस्के, असे बरेच काही असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्या नावं आपण मी आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. तर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा जो काही बलिदान मास आपण राबवतो आहोत, या बलिदान मासामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, या हिंदू धर्माची ही भगवी पताका आपल्या सगळ्यां पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडावी एवढीच अपेक्षा निमित्ताने करतो. नमस्कार. जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आम्ही गेल्या 14 दिवसापासून पारनेर येथे त्यांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने दररोज संध्याकाळी अभिवादन सभा पारनेरच्या लाल चौकात घेत आहोत. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या प्रेरणेतून, शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे छत्रपती बलिदान मास हा गेल्या 20 ते 25 वर्षापासून महाराष्ट्रभर आपण शिवप्रतिष्ठान माध्यमातून राबवत आहोत. या बलिदान मासाचं उद्दिष्ट संभाजीराव भिडेगुरुजींनी एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं ते समाजासमोर यावं. छत्रपती संभाजी महाराज हे एक असे राजे होते का शिवाजी महाराजांनंतर आपल्या पराक्रमाने, आपल्या शक्तीने हे हिंदवी स्वराज्य उभे राहो याकरता 32 वर्ष झगडणारे छत्रपती संभाजी महाराज हे देशातले एकमेव राजे होते. त्यांचं बलिदान इतकं हलहल करून त्यांना मारलं, त्या बलिदानाचं स्वरूप समाजासमोर यावं, ते बलिदान सर्व समाज घटकाला माहीत व्हावं यासाठी शिवप्रतिष्ठान पारनेर शहर यांच्या माध्यमातून आम्ही दररोज संध्याकाळी 7 ते 8 वाजता छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हा बलिदान मासाचा कार्यक्रम घेत आहोत. फाल्गुन अमावस्याला छत्रपती संभाजी महाराजांचं, त्याच्या महिनाभर आधी हे बलिदान मासाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम घेत आहोत. या बलिदान मासाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील भिडेगुरुजींनी जे कविता बनवल्या आहेत, जे स्लोगन बनवले आहेत, त्याचं आम्ही दररोज वाचन पारनेर शहरात संध्याकाळी केलं जातं. या निमित्ताने एकच उद्देश आहे का छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान समाजासमोर यावं. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल समाजाला इतिहास लपून ठेवला जातो, तो इतिहास समाजासमोर आणावा, हे समाजाला माहीत व्हावं या निमित्तानं हा बलिदान मासाचं
हे गेले 18 ते 20 वर्षापासून महाराष्ट्रभर राबवतात. या बलिदान मासात तरुण पिढीने सहभागी व्हावा, हा मराठा समाजाचा इतिहास लोकांसमोर यावा, हे आपलं धर्म आज टिकला पाहिजे याकरता हा सगळा खटापट संभाजीराव भिडे गुरुजींनी चालू केलेला आहे. आणि त्यांना पाठिंबा म्हणून हे पारनेर शहरात आम्ही गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम शेखर हंडे असतील, सतीश म्हस्के असतील यांच्या माध्यमातून आपण हा पारनेर शहरात राबवत आहोत. दररोज संध्याकाळी कमीत कमी 100 मुलं या बलिदान मासात सामील होत आहे. मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की या बलिदान मासात ज्यादा ज्यादा युवकांनी सहभागी होऊन या धर्माच्या कार्यासाठी आपला सहभाग लाभावा ही मी आपला विनंती करतो. आणि या ठिकाणी शंभूराजे शंभूराजे महाराज आपल्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात ज्वलंत छत्रपती असणारे संभाजीराजे यांचा बलिदान मास या पारनेरमध्ये दर 3 वर्षापासून साजरा केला जातो. या बलिदान मासामध्ये आम्ही जेवढे युवक सहभागी होतो तेवढे या बलिदानासाठी आमची सर्वात आवडती किंवा आनंददायी गोष्ट महिनाभर त्याग करत असतो. संभाजी महाराजांचा बलिदान मास हा हिंदुत्वांसाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.